नमस्कार राजकीय कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे पंढरपूर आता जोरात वाजायला सुरुवात झाली आहे महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान अवताळे आणि प्रशांत परिचारक यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सी खेच असणार आहे तर महाविकास आघाडीकडून नेमकं रणांगणामध्ये कोण असणार निवडणुकीत कोण असणार भगीरथ भालके नेमके काय करणार या संपूर्ण गोष्टींची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू होती आणि आज बारामती येथील गोविंद बागेमध्ये जात भगीरथ भालके यांच्यासोबत जे राष्ट्रवादीचे विठ्ठल परिवारातील नेते असणारे आहेत गणेश पाटील पाटील युवराज आणि त्यांच्याबरोबर काही समर्थकांनी पवार साहेबांची भेट घेतलेली आहे शरद पवारांची भेट घेत असताना खासदार खासदार सुप्रिया सुद्धा भेट झालेली आहे नूतन निवडीच्या निमित्तानं सत्काराचं निमित्त साधत ही भेट घेतली आहे मात्र या भेटीमागची नेमकी गणित काय असणार आहेत आणि पंढरपूर मंगळवेळाचं येणाऱ्या दोन हजार चोवीस चा विधानसभेचं चित्र नेमकं काय असणार आहे कारण भालके कुटुंबीय आणि पवार घराण्याचा ऋणानुबंध हा तसा अनेक वर्षापूर्वीचा आहे भारत भालके आमदार झाल्यानंतर तीन वेळा तीन पक्षाकडून लढले मात्र प्रत्येक वेळेस विजयाचा गुलाल घेऊन पवार साहेबांची ते भेट घेतच असेल आणि माझे राजकीय गुरु शरद पवार आहेत शरद पवारांच्या सानिध्याखाली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण काम करत असल्याचं भारत भालके यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलं होतं आणि त्यामुळंच भगीरथ भालके हे शरद पवारांच्या आज भेटीला गेल्यामुळं अनेकांच्या भुया उंचवलेल्या आहेत या भेटीमधील जो भगीरथ भालके आणि पवारांचा आणि त्यांच्या भेटीमधला जो हसरा फोटो आहे त्यावरून मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडणार आहेत अनेकांच्या मनामधली चलबिचल आहे ती वाढणार आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला अगदी तीन महिन्याचा कालावधी असताना भगीरथ भालकेने ही भेट घेतलेली आहे हे जी लोकसभा झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा ट्राय रेट जो आहे तो जबरदस्त राहिलेला आहे परफॉर्मन्स जो आहे तो जबरदस्त राहिलेला आहे यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधला परफॉर्मन्स जो आहे तो महाविकास आघाडीचा खूप चांगला आहे आणि लोकसभेची जी सोलापूरची जागा आहे ती महाविकास आघाडी काँग्रेसनं त्या ठिकाणी जिंकलेल्या आहे ज्या उमेदवार होत्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी भगीरथ भालकेने त्या ठिकाणी काम केलेलं होतं तर माड्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना सुद्धा त्यांनी साथ दिलेली होती आणि त्यामुळं भगीरथ भालके हे सध्या बी आर एस पक्षामध्ये आहेत गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केलेला होता बी आर एस मध्ये गेल्यानंतर भगीरथ भालके या राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर सुद्धा अनेक चर्चा झालेल्या होत्या त्यावेळी कारण त्या ठिकाणी न देता भगीरथ जे जी अभिजित पाटलांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर व्हायला लागलेली होती जाहीर सभांमधून त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या विषयी रोहित पवार असतील शरद पवार असतील यांनी केलेली वक्तव्य असतील आणि अजून निवडणूक खूप लांब आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण उमेदवारीची चर्चा करावी आणि त्या एका मुद्द्यावरून भगीरथ बालक्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकर बीआरएस मध्ये गेलेले होते मात्र बी आर एस तेलंगणामध्ये पराभव झाला महाराष्ट्रामध्ये बी आर ची जी असणारी क्रेज आहे किंवा बी आर एस जे उमेदवार आहे निवडणूक आहे ते लढण्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा डळमळीत दिसायला नंतर पुन्हा भगीरथ भालके घर वापसी करणार का कारण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट वेगळा झाल्यानंतर आणि अभिजित पाटील विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन मतदानापूर्वी विठ्ठल सहकारी साकार करण्याची अडचण सांगत भाजपाचं अभिजित पाटलांनी समर्थन केलं आणि त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये महाविकास आघाडीमध्ये पेस झालेले आहे तिथं कोण असणार आणि महाविकास आघाडीने सुद्धा पंढरपूर मंगळवेड्यामधून त्यांची मंगळवेडा मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे अजूनही पंढरपूर मंगळवेड्यामध्ये भारत नाना भालके यांनी जोडलेला जो, जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता हा भगीरथ भालकेंच्यासाठी सोबत त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच महाविकास आघाडीला हवेचे असणार आहेत कारण येणारी विधानसभेची निवडणूक त्यामध्ये नुकतंच जे नूतन माडाचे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोन दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं की एकोणीसशे नव्याण्णव साली दहा आमदार सोलापूरमधून राष्ट्रवादीचे होते पवारांच्या विचारांचे होते आणि तीच परिस्थिती पुन्हा आम्हाला आणायचे आणि त्यामुळे सोलापूरच्या सर्व विधानसभेच्या जागा आम्ही ताकदीनं लढणार आहे आणि त्यासाठीची जुळवाजुळवा आहे ते पडद्या मागून त्या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी या जुळवाजुळवीचा प्रयत्नामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती भगीरथ भालकेंची झालेली भेट ही पंढरपूर मंगळवेड्यामध्ये चर्चेचा विषय ठरते आहे भगीरथ भालके सुद्धा महाविकास आघाडीच्या सोबत जाण्यासाठी अनुकूल असणार आहेत कारण शेवटी पक्ष बरोबर असणं शरद पवारांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे आणि प्रणती शिंदे असतील धीरेशील मोहिते पाटील असतील किंवा एकूण महाविकास आघाडी असेल यांची ताकद जर आपल्यासोबत असेल तर जो पोटनिवडणुकीमध्ये अगदी दोन तीन हजार मतांनी पराभव झाला त्या पराभवाच त्या ठिकाणी परत विजयाचा गुलाल घेण्यासाठी त्यांना ती उपयोगाशी पडणार आहे आणि त्यामुळेच भगीरथ भालके हे आता महाविकास आघाडीच्या वाटेवरती आहेत का पवारांची आज जी भेट झाली ही फक्त भेट नसून यामध्ये काही चर्चा झाल्या आहेत का आणि याचं पुढचं पाऊल ताकद विठ्ठल परिवार जो आहे तो शरद पवारांच्या बरोबर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर गेला तर मग मात्र हा महाविकास आघाडीसाठी त्या ठिकाणी खूप मोठा फायदा ठरू शकतो भगीरथ भालके यांच्यासाठी सुद्धा हा फायदा ठरवू शकतो मात्र यामुळं भगीरथ भालकेंची आणि पवारांची जी आजची भेट आहे या भेटीमुळं मात्र अनेकांची गणित जी आहेत ती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे नेमकं काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं भगीरथ भालकेंची यांची आजची भेट नेमकी का झाले असावी पवारांनी भगीरथ भालकेंच्या भेटीमध्ये काय चर्चा झाल्या असावी आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी नेमकं कोण निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका